नमस्कार, आज आपण बनवूया स्वादिष्ट चमचमीत ओल्या बोंबलाचा रस्सा किंवा ओल्या बोंबलाचा आंबट। तर चला रेसिपी सुरू करूया। स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल कीप लर्निंग अल्वेजवर। बोंबलाचा आंबट बनवण्यासाठी इथे मी ओले बोंबील घेतलेले आहेत आणि ते अशा प्रकारे तुकड्यांमध्ये कट करून घेतलेले आहेत आणि स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। इथे आंबट बनवण्यासाठी मी चिंच वापरले आहे, तुम्ही कोकमही वापरू शकता। थोडीशी चिंच घेऊन ती पाण्यामध्ये भिजवून घेतलेली आहे। एक टोमॅटो बारीक कापून घेतलेला आहे, थोडीशी हिरवी कोथिंबीर, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत, 1 चमचा चवीनुसार मीठ, 1.5 चमचा लाल तिखट, 1/2 चमचा हळद आणि 1 चमचा धणे पावडर। कढई गरम करून आपण त्यामध्ये 3 चमचे तेल घालून घेऊ। तेल चांगलं गरम झालं की यामध्ये आपण लसणाच्या पाकळ्या ज्या आपण ठेचून घेतलेल्या आहेत ते घालून घेऊ आणि त्याचा रंग थोडासा ब्राउनिश होईपर्यंत त्याला तेलामध्ये परतवून घेऊ। आता यामध्येच आपण लाल तिखट, हळद, धणे पावडर घालून घेऊ आणि तेलामध्ये मंदाचेवर ह्याला 1 मिनिटापर्यंत परतवून घेऊ आणि आता यामध्ये टोमॅटो घालून घेऊ। लक्षात असू द्या, गॅस जो आहे तो मंद आचेवर ठेवायचा, नाहीतर मसाले करपू शकतात। आता चवीनुसार मीठ घालून घेऊ आणि टोमॅटो शिजण्यासाठी 2 मिनिटे त्याला परतवून घेऊ। बघू शकता टोमॅटो चांगला मऊ झालेला आहे। आता आपण यामध्ये चिंचेचं पाणी घालून घेऊ। तुम्हाला जेवढं आंबट पाहिजे तेवढं तुम्ही चिंच वापरू शकता। आता आपण यामध्ये साधं पाणी पण घालून घेऊ। मी इथे 1/2 वाटी पाणी घालून घेतलेलं आहे। बोंबील मासा शिजताना पाणी सोडतो म्हणून त्यामध्ये जास्त पाणी नाही घातलं तरी रस्सा छान असा होऊन जातो। आता आपल्याला आपल्या रस्स्याला म्हणजेच आंबटला चांगला उकळ काढून घ्यायचा आहे। या पद्धतीने जर तुम्ही ओल्या बोंबलाचा रस्सा बनवला तर खरंच तो खूप स्वादिष्ट होतो आणि तुम्ही बघू शकता तो दिसतही खूप छान आहे। आता आपल्या रस्स्याला म्हणजे आंबटला चांगला उकळ आलेला आहे। आता यामध्ये आपण बोंबील घालून घेऊ। म्हणजे रस्सा चांगल्या प्रकारे शिजल्यानंतर आपल्याला बोंबील घालायचे आहेत, कारण जर बोंबील पहिलेच घातले तर ते जास्त शिजतील आणि ते पूर्ण मॅश होऊन जातील। म्हणून शेवटी आपण बोंबील घालून घेऊ आणि फक्त 2 मिनिटे आपण याची उकळ काढून घेऊया। तुम्ही बघू शकता आपल्या बोंबलाच्या रस्स्याला चांगली उकळ आलेली आहे, म्हणजे आता आपले बोंबील तयार आहेत। यामध्ये आपण थोडीशी हिरवी कोथिंबीर घालून घेऊ आणि गॅस बंद करून घेऊ। तुम्हाला जर माझी ही साधी आणि सोपी रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। अशा पद्धतीने बोंबील बनवले तर ते तुटतही नाही, तुम्ही बघू शकता। तर चला आता सर्व करायला घेऊयात। हा बोंबलाचा आंबट तुम्ही भातासोबतही खाऊ शकतात, भाकरी किंवा चपातीसोबतही खाऊ शकतात, खूपच टेस्टी लागतो। अशा साध्या आणि सोप्या रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद।